महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं उभारली. या बांधकामांविरोधात प्रसारमाध्यमांपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांनी टीकेची झोड उठवली. तरीही बेकायदा बांधकामांना जबाबदार असणाऱ्या पालिकेतील कोणत्याही अधिकाऱ्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. आता तर बेकायदा बांधकामांचा अहवाल असलेली फाईलच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या फाईलमध्ये अनधिकृत बांधकामांची यादी, फोटो, व्हिडिओ, सीडी, बांधकामांचे स्पॉट अहवालाच्या नसते, ठराव इमारतींची नावं ही महत्वाची माहिती होती. बिल्डर्स भूमाफियांना वाचवण्यासाठीच ही फाईल गायब केली गेली असून ठाणे महापालिका मुख्यालयात भूताटकी कोणी केली असा सवाल निर्माण झालाय. हा कारनामा कोणत्या अधिकाऱ्यानं केलाय त्याचा कसून तपास केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये ठाणे महापालिका हद्दीमध्ये बेकायदा बांधकामं सर्रासपणे उभी राहिली आहेत. याबाबत उच्च न्यायालयानं महत्वाची निरीक्षणं नोंदवत ठाणे महापालिकेला अनेकदा फटकारले. अनधिकृतपणे होणाऱ्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटले भरून कारवाई करा असे आदेश अनेक महापालिकांना उच्च न्यायालयानं दिले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी देखील बेकायदा बांधकामांसंदर्भात ठोस भूमिका घेऊन पालिका आयुक्तांना दोषी ठरवत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता अनधिकृत बांधकामांची सविस्तर माहिती असलेली फाईलच गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतं.